पुणे विमानतळाच्या बाबतीमध्ये देवेंद्रजींनी जागा पक्की करून सगळ्या परवानग्या आणल्या, मग सरकार गेलं. सरकार गेल्यानंतर यांचे सगळे इंटरेस्ट जमिनीमध्ये असतात, त्याप्रमाणे जागा बदलण्याचा प्रयत्न केला. ती परवानगी केंद्रीय उड्डाण खात्याने फेटाळली आहे. त्यामुळे पुण्याचा एअरपोर्ट जो मोठा व्हायला पाहिजे ती शक्यता मावळली, कारण त्या नवीन जागेमध्ये काही हे लोक परवानगी देणार नाही. आता आम्ही नव्याने मागणी केली. आज दिल्लीत बैठक सुरू आहे. सकाळी 10:00 राजनाथ सिंगांबरोबर होती आणि 11 ज्योतिरादित्य सिंधियांबरोबर, 11:30 ज्योतिरादित्य सिंधियांबरोबर होती, की आहे त्या विमानतळाला संरक्षण खात्याने परवा 13 एकर जागा दिली, 13 हेक्टर दिली, आणि त्याचं विस्तारीकरण व्हावं. आणि विदेशातली विमानं ऑलरेडी उतरतात, ती बिग साईजची उतरली की त्या कंपन्यांना परवडेल. आणि एकदा विदेशातून येणारी विमानांचं येणं जाणं सुरू झालं की पुण्याच्या इंडस्ट्रीला, पुण्याच्या उद्योग, पुण्याच्या एज्युकेशन डिपार्टमेंटला खूप सोपं होणार आहे. तर आता आम्ही ह्या लाईन्सवर आहोत की नवीन विमानतळ कराल तेव्हा करा, आमचं आहे ते विमानतळ डिलीट करून द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.